राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेच्या पोस्टचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला आहे. तर कळवा पोलीस ठाण्यात केतकी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावरून केतकी चितळेला ट्रोलही करण्यात आलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केतकीच्या पोस्टवर टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही अशा शब्दात राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. केतकीला ताब्यात घेतल्याबद्दल ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अभिनेत्री केतकीने आपल्या फेसबुक अकाउंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. दरम्यान गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर भाष्य केलं. अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांवर चीड निर्माण होते. समाजात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चीड निर्माण होते. जे आमच्या भगिनीने लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहिती नसेल शरद पवार यांचे 3 ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते सलामत बाहेर आलेत. अशा परिस्थितीमध्येही ते गावाखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील 83व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी? मुलगाही पाहत असेल? त्यांना हृदय नाही का? आपलं असं काहीच नाही का? असा सवाल गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण बघूयात. केतकीने शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीने शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली ॲडव्होकेट नितीन भावे असं नावही दिलं होतं. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संताप देखील व्यक्त केला आहे. दरम्यान यावरून यानंतर तिच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला आहे. तर आता मिळालेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी केतकी हिला त्यांच्या ताब्यात घेतलं आहे. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.